नागपुर में आज पत्रकार वार्ता में सांसद डॉक्टर अनिल बोंडे ने कहा कि महाराष्ट्र को अमृतकाल में आगे ले जाने वाले इस बजट की विपक्ष भी सराहना कर रहा है। उप मुख्यमंत्री एवं वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस ने राज्य का बजट पेश किया ताकि सबसे अच्छा राज्य बनाया जा सके, जिससे किसान समृद्ध हो और कृषि उन्नत हो। इस बजट से महिलाओं, युवतियों, नौजवानों, उद्यमियों सभी का भरपूर समर्थन मिलेगा। सांसद अनिल बोंडे ने कहा कि टिकाऊ कृषि, समृद्ध किसान, महिलाएं, आदिवासी, पिछड़ा वर्ग, ओबीसी सहित सभी सामाजिक तत्वों का समावेशी विकास, पर्याप्त पूंजी निवेश, बुनियादी ढांचा विकास, रोजगार सृजन, सक्षम कुशल रोजगार, सक्षम युवा, पर्यावरण पूर्व का विकास, नमो क्षेत्रकरी महासम्मान नीति योजना के माध्यम से महाराष्ट्र के किसानों को अब 12,000 रुपये की सम्मान निधि दी जाएगी। राज्य सरकार ने प्रधानमंत्री कृषि सम्मान निधि योजना से जोड़ा है। राज्य सरकार प्रति किसान प्रति वर्ष 6,000 रुपए देगी। किसानों को प्रति वर्ष 12,000 रुपए, केंद्रीय 6,000 रुपए और राज्य 6,000 रुपए मिलेंगे। इसके अलावा महाराष्ट्र में किसानों के समृद्धि के लिए महाकृषि विकास अभियान, ऋण माफी योजना का लाभ, खेतों में मैगेल, प्राकृतिक खेती को बढ़ावा देना, नागपुर में कृषि सुविधा केंद्र, विदर्भ में संतरा प्रसंस्करण केंद्र, किसानों को नकद के बजाय सीधे वित्तीय सहायता, खाद्यान्न कृषि उपज बेचने आने वाले किसानों के लिए आश्रय भोजन, किसानों के लिए ट्रांसफार्मर योजना। डॉक्टर सांसद ने यह भी बताया कि लंबित कृषि पंपों को बिजली कनेक्शन, सिंचाई जल, नदी कनेक्शन, परियोजनाओं को समर्थन, विभिन्न सिंचाई परियोजनाओं को पूरा किया जाएगा। वहीं वृद्धि में आशा संशयकों, आंगनवाड़ी कार्यकर्ताओं के वेतन, विभिन्न सामाजिक समूहों के संगठनों को भी पर्याप्त धनराशि दी जाएगी। यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पानंतर नागपुर मध्ये ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे। या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी अर्चनाताई, त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले महामंत्री बालेभाऊ बोरकर आणि रामभाऊ अंबुलकरजी आणि सर्व उपस्थित पत्रकार बांधव आणि भगिनी, खरं म्हणजे कोरोनाचा आणि महाविकास आघाडीचा काळ महाराष्ट्राला आपल्या वराडी भाषेत जर म्हटलं तर लुस्त करून टाकणारा होता, अशक्त करून टाकणारा होता। आणि या महाराष्ट्राला ताकद देण्याकरता खऱ्या अर्थानं टॉनिक म्हणून पंचामृताच्या रूपामध्ये महाराष्ट्र सरकारने वित्तमंत्री आणि वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प मांडलेला आहे। या अर्थसंकल्प तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, परंतु या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य जेव्हा मी समाजामध्ये जातो तेव्हा दिसतं, हा समाजातल्या सर्व अंगाला स्पर्श करून जाणारा, दिलासा देणारा, सुख देणारा अर्थसंकल्प आहे। आणि त्यासोबतच महाराष्ट्रातले सर्व विभाग, ते पूर्व विदर्भ असो, पश्चिम विदर्भ असो, मराठवाडा असो, उत्तर महाराष्ट्र असो, कोकण असो किंवा महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र असो, या सर्व विभागाचा समतोल विकास झाला पाहिजे। यासाठी आखलेला दीर्घकाळसुद्धा महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणारा असा अर्थसंकल्प आहे। सर्व घटकामध्ये सर्वात प्रथम प्राधान्य मी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आभार मानतो की शेतकऱ्यांना मोठं प्राधान्य दिलेलं आहे। जे अमरावतीला जेव्हा कृषी महोत्सव घेतला होता त्यावेळेला समारोपीय कार्यक्रमात देवेंद्रजी फडणवीस आले होते आणि त्यावेळेला सर्व शेतकऱ्यांनी मागणी केलेली होती। आणि तसेही देवेंद्रजी फडणवीसांनी सर्व जनतेला आवाहन केलं होतं आणि 40,000 सूचना आल्या होत्या। त्या 40,000 सूचनांचं अमृत मंथन झाल्यानंतर हे पंचामृत निघालं। सर्व शेतकऱ्यांना वाटत होतं की ज्याप्रमाणे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी 6,000 रुपये PM किसान सन्मान निधीमध्ये देतात, आतापर्यंत 13 हप्ते त्यांनी दिलेले आहे, 2,20,000 कोटी रुपये दिलेले आहे, त्याप्रमाणे राज्य सरकारनेसुद्धा द्यावं।
आणि तशी मागणी मी माझ्या भाषणातही केली होती. शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं आणि आनंदाची गोष्ट की नमो किसान महासन्मान निधी 6,000 रुपयाचा सर्व शेतकऱ्यांना दिला. आणि संपूर्ण भारतामध्ये जे कोणत्याच राज्यांनी केलं नाही ते महाराष्ट्राने केलं. कारण शेतकऱ्याचं खरं दुखणं काय असतं की एवढी मेहनत केल्यानंतर पीक आल्यानंतर जर अवकाळी पाऊस आला, गारपीट झाली, हवामान बदललं, आसमानी संकट आलं तर सगळं त्याच्या हातातलं निघून जातं. आणि म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे, परंतु प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये अनेक शेतकरी सहभागी होत नाही आणि त्यांना संरक्षण मिळत नाही. आणि म्हणून अनोखी योजना की फक्त 1 रुपयात नोंदणी करा, म्हणजे माझ्यासाठी, शेतकऱ्यासाठी, मेळघाटमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना की 1 रुपयात फक्त नोंदणी करा, तुमचं प्रीमियम आम्ही भरू. आणि जे 2% प्रीमियम शेतकऱ्याला भरावं लागत होतं त्याला असं वाटायचं की माझे 1,000 रुपये वाया जातील का, तर ते पण वाया जाणार नाही. 1 रुपयात त्याला पीक विमा मिळणार, पीक विम्याचं संरक्षण मिळणार. मी सगळं गुगलवर पाहिलं तर कोणत्याच राज्यामध्ये अशा प्रकारचा पुढाकार घेतलेला नाही आणि त्यामुळं ही शेतकरी यासाठी अतिशय धन्यवाद देतात आहे. कालच मी बुलढाण्याला गेलो आणि अनेक शेतकऱ्यांशी बोललो, त्यांनी खूप समाधान व्यक्त केलं. एवढंच नाही तर महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मी पाहिलं की एवढ्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना फक्त 125 कोटी रुपयाचे अवजार वाटले गेले होते. आता या 8 महिन्याच्या काळामध्ये 335 कोटी रुपयाचे अवजार वाटण्यात आले, ठिबक सिंचनाला निधी देण्यात आला. आणि आता तर देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषित केलं की मागेल त्याला शेततळ्याच्या सोबतच मागेल त्याला ठिबक सिंचन, मागेल त्याला अवजार, महाडीबीटीच्या माध्यमातून ही योजना राबवल्या जाणार आहे आणि शेतकऱ्यांना याचा अतिशय चांगला लाभ निश्चितपणे होणार आहे. NBC न्यूज के लिए राजकुमार मोड के साथ अक्षय अंजारी की रिपोर्ट.